आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आता खरी काटी की टक्कर चिकोडी सदलगा मतदारसंघात लागणार. भाजपकडून अण्णासाहेब जोल्ले तर काँग्रेसकडून आमदार गणेश हुक्केरी मैदानात. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चिकोडी सदलगा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपकडून अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी जाहीर होताच या मतदारसंघात आता काटी की टक्कर होणार हे निश्चितच आहे. कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 218 उमेदवारांची घोषणा केली आहे, तर भाजपने दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये सर्वांचे विशेष करून लक्ष चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाकडे लागले होते, कारण या मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार गणेश हुक्केरी हे रिंगणात उतरले आहेत. त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसापासून चांगलीच तयारी चालू ठेवली होती. यासाठी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची चर्चा जोरात होती. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आता थेट सामना भाजप व काँग्रेसमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय खेचून आणण्यासाठी दोन्ही पक्षाला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून कृष्ण आर्गे.